तर सरकारनं मुंबईत 144 कलम लागू केलं तरी मराठे मुंबईत धडकणारच असा इशारा आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. जालन्यातून सिंदखेडकडे रवाना होण्यापूर्वी जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधलाय. सरकारनं आता मराठ्यांचा अंत पाहू नये असंही जरांगेंनी म्हटलंय. 144 त्यांनी 18 तारखेपर्यंत लावलेली होती. आता माहिती नाही मला, परंतु आता आमचा नाविलाज आम्ही जाणार आहेत. आम्ही 18 तारखेपर्यंत त्यांनी 144 लागू केला होता, म्हणून आम्ही 20 तारीख धरली होती. तुम्ही पुढे पुढे लांबीत राहणार तर आमच्या न्यायापासून आम्ही हटणार नाही. कोण 18 न जाता 20 जाऊ, परंतु आमचा नाविलाज आहे, आम्हाला जावं लागणार आहे 20.